Come back to lecture biology. The name of the chapter is inheritance and the variation. म्हणजेच आज आपण जे चॅप्टर आतापर्यंत बायोमध्ये बघितलेले आहेत, पहिला जो चॅप्टर होता रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, गोसावी सरांनी शिकवलेला होता. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर होता रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, हा दुसरा चॅप्टर मी शिकवलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा पुढचा चॅप्टर आहे, त्याचं नाव इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता हा चॅप्टर सुरू करण्याअगोदर आपल्याला काही नववीमध्ये, दहावीमध्ये आणि अकरावीमध्ये काही बेसिक थिंग्स तुम्ही शिकलेला आहात त्याच परत आपल्याला बघाव्या लागतील. हिअर यू नो इन धिस वर्ड देअर आर टू टाईप्स ऑफ द सेल. फर्स्ट टाईप ऑफ द सेल कॉल्ड एज द प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल्स. अँड सेकंड टाईप कॉल्ड एज द युकॅरियोटिक, युकॅरियोटिक सेल्स. हिअर दीज प्रोकॅरियोटिक सेल्स विच आर फाउंड इन द व्हेरी लोअर ॲनिमल्स ऑर द व्हेरी लोअर प्लांट्स. मीन्स हिअर कॅरी ऑन मीन्स द न्यूक्लियस, प्रो मीन्स द प्रिमिटिव्ह, मीन्स इन सम बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी. इन धीस प्लांट्स ऑर इन धीस प्रायमिटिव्ह ॲनिमल्स ऑर द प्लांट्स मीन्स द बॅक्टेरिया विच शोज द सेल्स, दिस इज द ब्ल्यू ग्रीन अल्गी. ऑर इन सम बॅक्टेरिया which shows the nucleus, but this nucleus is not well developed. But in this cell, genetic material is present in this cytoplasm. And this genetic material is either DNA or the RNA. But this genetic material is called as the nucleoid. But in this prokaryotic cell, example, ब्ल्यू ग्रीन अल्गी विच डज नॉट शोज द वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, बट द जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम अँड प्रेझेंट इन द सर्क्युलर फॉर्म. दिस इज कॉल्ड एज द न्यूक्लियॉइड, नॉट द न्यूक्लियस. अँड इन दिस प्रोकॅरियोटिक सेल द न्यूक्लिओलस इज टोटली ॲबसेंट, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऑल्सो ॲबसेंट. मीन्स in these cells the nucleus is primitive, so called as the nucleoid, but the genetic material is present in the form of the RNA or the DNA. But in this eukaryotic cell, this is the eukaryotic cell, but this eukaryotic cell which is found in the higher animals or the higher plants, but in this eukaryotic cell nucleus is present. This is the cell. In this cell, this is called as the plasma membrane. At its the center, nucleus is present. Here, this is called as the nucleus. In this nucleus, nucleolus is present. And the genetic material is present in the form of the chromosome. Means here, the here also the nucleoplasm is also present. Means here, the nucleus is well developed in this higher animals and the plants. Here in these eukaryotic cells are further divided into two types. First called as the plant cell, plant cell, and second type called as the animal cell, animal cell. And in this eukaryotic cell the other cell organelles, for example mitochondria is present, as well as the endoplasmic reticulum is also found. Here Golgi complex is also present, ribosomes are also found in the cytoplasm, the lysosomes are present, the food is present in the form of the starch or the glycogen. Means here in this eukaryotic cell the nucleus is well developed, but in this prokaryotic cell only the ribosomes and some cell organelles are found in this prokaryotic cell. This is the basic concept of the cell. We have already studied in the 11th class. म्हणजेच या ठिकाणी या
पृथ्वी तलावरती आपण बघतो की दोन प्रकारच्या सेल्स आहेत, एक म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी आहे ती युकॅरियोटिक सेल. आता 11वीला तुम्ही त्याचा डिटेल स्टडी केलेलाच आहे. मी आकृतीमध्ये दाखवलेलं होतं की जी प्रोकॅरियोटिक सेल आहे तिच्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नसतो, मात्र जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती न्यूक्लियरच्या फॉर्ममध्ये असते, आणि युकॅरियोटिक सेल जी आहे तिच्यामध्ये मात्र न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड असतो. आणि एखाद्या सेलमध्ये, आता समजा या ठिकाणी ही जर सेल असेल युकॅरियोटिक सेल, आणि त्या युकॅरियोटिक सेलमध्ये असणारा हा न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये असणारा हा न्यूक्लिओलस आहे, त्याचबरोबर ह्या सेलमध्ये असणारा हा न्यूक्लिओप्लाझम आहे. आणि अतिमहत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, अनुवंशिकीय माहिती आपण ज्याला म्हणतो, ती ट्रान्सफर करण्यासाठी जे मेडियम आहे ते म्हणजेच क्रोमोसोम. म्हणजे या ठिकाणी ॲक्च्युली आपल्याला अगोदर हे बेसिक कॉन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे, कारण हा चॅप्टर जो आहे तो आपल्याला बेसिक जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तरच लक्षात येऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी ही सेल आहे, अगोदर ही पेशी आहे, त्याच्यानंतर ह्या पेशीच्या मध्ये हा न्यूक्लियस आहे, मराठीमध्ये आपण त्याला केंद्रक असं म्हणतो, त्या केंद्रकामध्ये ही केंद्रकी आहे आणि हे केंद्रक आम्ल आहे. पण जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्यासाठी जो घटक आहे तो म्हणजे क्रोमोसोम. क्रोमोसोम, आणि तुम्हाला माहिती आहेच हे क्रोमोसोम जे आहेत की ज्याच्यामध्ये क्रोमोसोमलाच आपण जेनेटिक मटेरियल असं म्हणत असतो, पण हे क्रोमोसोम्स जे आहेत ते तयार होत असताना DNA तयार झालेली असतात. हे एक जर आपण क्रोमोसोम घेतला तर तो तयार होत असताना, समजा आपण DNA वॅटसन अँड क्रिक मॉडेल जर दाखवायचं असेल तर या पद्धतीनं आपण हा DNA दाखवत असतो. म्हणजेच क्रोमोसोम्स जे आहेत ते क्रोमोसोम DNA तयार झालेले असतात. हा DNA आहे. त्याच्यानंतर ह्या DNA जो आहे त्याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर एक स्ट्रँड जे आहे ते एक स्ट्रँड तयार होत असताना एक शुगर मॉलिक्यूल, नंतर एक नायट्रोजन बेस आणि तिसरं म्हणजे फॉस्फेट, या प्रकारे तीन हे घटक जे आहेत त्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणत असतो. आणि असे न्यूक्लियोटाइड जे असतात हे एकाच एक स्ट्रँड ह्या न्यूक्लियोटाइडने तयार झालेले असतात. म्हणजे एक शुगर, त्याच्यानंतर एक फॉस्फेट, एक नायट्रोजन बेस, त्याच्यानंतर ही शुगर, नंतर एक फॉस्फेट ग्रुप, त्याच्यानंतर हा नायट्रोजन बेस, त्याच्यानंतर ही शुगर, या पद्धतीनं एक स्ट्रँड जे आहे ते या प्रकारे तयार झालेलं असतं. आणि ह्यालाच कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे हा जो नायट्रोजन बेस आहे, दोन प्रकारचे नायट्रोजन बेस असतात, एक म्हणजे त्या ठिकाणी प्युरिन आणि दुसरा आहे पिरिमिडिन. म्हणजेच या ठिकाणी आता तुम्हाला 11वीमध्ये झालेलंच असेल कदाचित, प्युरिन आणि पिरिमिडिन जे असतात, प्युरिन आणि पिरिमिडिन जे असतात त्यांचंच पेअरिंग होत असतं. म्हणजे इथं आपल्याला समजा या ठिकाणी एक जर आपण इनलार्ज ही फिगर केली, इथं एक शुगर, त्याच्यानंतर फॉस्फेट आणि इथं नायट्रोजन बेस, त्याच्यानंतर दुसऱ्या स्ट्रँडचा असणारी ही शुगर आहे, हा त्या ठिकाणी फॉस्फेट आहे आणि हा नायट्रोजन बेस पेअर आहे. इथं जर आपण ह्या नायट्रोजन बेस पेअरचा जर विचार केला तर इथं या ठिकाणी प्युरिन आणि पिरिमिडिन्स जे असतात त्याच्यामध्ये ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन असे त्या ठिकाणी प्युरिन आणि पिरिमिडिन असतात. 11वीला तुम्ही याचा स्टडी केलेलाच असेल. मग इथं या ठिकाणी जे ॲडेनिन आहे त्याचं पेअरिंग नेहमी थायमिनशी होत असतं. म्हणजे इथं ही शुगर आहे, त्याला अटॅच झालेला हा थायमिन आहे आणि हे थायमिन जे आहे ते नेहमी ॲडेनिनशी पेअर होत असतं. त्याच्यानंतर ही दुसरी शुगर आहे, त्याचा असणारा हा फॉस्फेट ग्रुप, आणि परत इथं नायट्रोजन बेस पेअर जो आहे त्याचा जर विचार केला तर इथं सायटोसिन आहे. म्हणजेच इथं ही परत ही शुगर आहे, त्याच्यानंतर हा फॉस्फेट, त्याचा असणारा नायट्रोजन बेस पेअर,
मग सायटोसिन जे आहे नेहमी त्याचं पेरिंग जे असतं ते गॉनिनशी होत असतं. या पद्धतीनं हे जे स्ट्रँड आहे त्याच्यामध्ये आत इथं त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डच्या सहाय्यानं नायट्रोजन बेस पेअर्स जे असतात ते अटॅच झालेले असतात. आता आपल्याला डी एन ए आर एन एचा अभ्यास करायचा नाही, पण हे जे डी एन ए आहे ह्या डी एन एवरती असणारे त्या ठिकाणी जे जीन्स असतात त्या जीन्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे जे जीन्स असतात ते हेरिडिटरी कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्यासाठी त्यांचा रोल हा महत्त्वाचा असतो. म्हणजेच या ठिकाणी अगोदर बेसिक बघा, समजलं का? जर आपण एखादी सेल घेतली तर त्या सेलच्या आत न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसच्या आत क्रोमोसोम असतो, त्या क्रोमोसोम तयार होत असताना डी एन एने तयार झालेला असतो आणि ह्या डी एन एमध्ये त्या ठिकाणी जीन्स असतात. आणि हे जे जीन्स असतात प्रत्येक एक कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी एका जीनचा उपयोग होत असतो. जर समजा आपण एका माणसाचा विचार केला तर त्या एका माणसाच्या शरीरामध्ये जवळजवळ 30,000 ते 40,000 एवढी कॅरेक्टर्स असतात आणि तेवढी कॅरेक्टर्स कंट्रोल करण्यासाठी माणसाच्या शरीरामध्ये 30,000 ते 40,000 जीन्स असतात. आणि हे जे जीन्स आहेत ते प्रत्येक एक कॅरेक्टर कंट्रोल करत असतं. आता प्रत्येक एक कॅरेक्टर, आता याचा जर आपण विचार केला तर एक आपण जर माणूस डोळ्यासमोर जर घेतला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यांचा त्या ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीच्या डोळ्याचा कलर, त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या डोळ्याची ठेवण, त्या व्यक्तीच्या डोळ्याची जी आयब्रोज आहेत त्याची लेंथ याचा विचार. म्हणजेच या ठिकाणी इथं आपण एक जर डोळा विचारात घेतला तर त्याच्यामध्ये असणारी ही तीन कॅरेक्टर्स त्याच्यासाठी तीन जीन्स हे वेगळे असणार. त्याच्यानंतर जर आपण त्याच व्यक्तीचं जर नोज घेतला असेल तर त्या नोजची लेंथ असेल, त्याचबरोबर त्याचे जे नेझल कॅव्हिटीज आहेत त्यांची डायमीटर असेल किंवा त्या नाकाची ठेवण असेल, ही जी कॅरेक्टर्स आहेत ती कंट्रोल करण्यासाठी जीनचा उपयोग होतो. त्याचबरोबर जर आपण हेअरचा विचार केला तर त्या ठिकाणी त्या माणसाचे केस जे आहेत त्याची त्याचा कलर कसा असेल, त्याची लेंथ किती असेल, त्याचं टेक्स्चर कसं असेल, म्हणजे ते हेअर्स जे आहेत ते स्ट्रेट असतील, कर्ली असतील, ही जी सगळे गुणधर्म आहेत ते कॅरेक्टर्समध्ये येत असतात आणि ते कॅरेक्टर्स कंट्रोल करण्यासाठी ह्या जीन्सचा उपयोग होत असतो. किंवा त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर घेतली तर ती उंच आहे का उंचीला कमी आहे, म्हणजेच त्या ठिकाणी लेंथसाठी असणारं जे कॅरेक्टर आहे ते कंट्रोल करण्यासाठी जीन्सचा उपयोग होतो. आणि हे जे जीन्स असतात ते डी एन एवरती असतात. डी एन ए हे क्रोमोसोममध्ये असतात. क्रोमोसोम हा न्यूक्लियसमध्ये असतो आणि न्यूक्लियस हा सेलमध्ये असतो. हा बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचा आहे. आता ह्या चॅप्टरचं नावच असं आहे, इनहेरिटन्स अँड द व्हेरिएशन. इनहेरिटन्स मराठी त्याला अनुवंशिकता असं म्हणायचं. इनहेरिटन्स, हेरिटन्स मीन्स द ट्रान्समिशन, म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीमध्ये असणारी जी कॅरेक्टर्स असतात ती नेक्स्ट जनरेशनमध्ये कॅरी करण्याची जी प्रक्रिया असते त्याला इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी द डेफिनेशन ऑफ द इनहेरिटन्स इज द ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲज द इनहेरिटन्स ऑर द हेरिडिटी. आणि दुसरं जे नाव आहे या चॅप्टरचं ते म्हणजे व्हेरिएशन. व्हेरिएशन याचाच अर्थ, त्या ठिकाणी एक पॅरेंट आपण जर घेतलं तर त्या पॅरेंटची असणारी ऑस्प्रिंग जी असतात ती थोडीशी डिफरंट असतात. जरी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असली तर एक्झॅक्ट सिमिलर नसतात, थोडासा डिफरन्स असतो. म्हणजेच या ठिकाणी पॅरेंट्स आणि ऑस्प्रिंग्समध्ये असणारा डिफरन्स असेल किंवा त्या ठिकाणी दोन चिल्ड्रन्स जे आहेत त्यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्याला व्हेरिएशन असं म्हणायचं. म्हणजे दोन भावंडं जर आपण घेतली तर ती एक्झॅक्ट सिमिलर नसतात, त्यांच्यामध्ये थोडा तरी फरक असतोच. मग समजा या ठिकाणी दोन जर मुलगे असतील तर त्यांचा कलर थोडासा डिफरंट असेल, किंवा दोघांची हाईट जी आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक असेल, किंवा दोघांच्या नोजची लेंथचा विचार केला तर थोडासा फरक असेल. हे जे छोटे छोटे डिफरन्सेस आपल्याला दोन ऑस्प्रिंग्समध्ये बघायला मिळतात त्याला व्हेरिएशन असं म्हणायचं. किंवा त्याच एका घरामध्ये असणारे आई वडील आणि दोन मुलं, म्हणजे ह्या चौघांचा जर आपण विचार केला
ते त्या घरामध्ये असणारी ही चारही माणसं एकच घरातली आहेत, ती थोडीफार सारखीच आपल्याला दिसतात पण एक्झॅक्ट सारखी नसतात. म्हणजेच या ठिकाणी समजा त्या घरामध्ये सगळीच लोक गोरीपान असतील तर मुलंसुद्धा गोरी होत असतात. समजा त्या घरामध्ये सगळीच लोक जर ब्लॅकिश कलरचे असतील तर त्यांना होणारी मुलंसुद्धा थोडीशी ब्लॅकिश कलरची असतात. याचा अर्थ त्या ठिकाणी जरी सिमिलॅरिटी असेल तरी जी ऑस्प्रिंग्स असतात, पॅरेंट्स जे असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला जो डिफरन्स दिसतो त्यालाच व्हेरिएशन असं म्हणायचं. म्हणजेच या ठिकाणी तर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे डेफिनेशन ऑफ द हेरिडिटी. हेरिडिटी द कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड. The characters are transmitted from one generation to another generation. Called as heredity or inheritance. म्हणजेच इथं ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्सफर करणे. वन जनरेशन म्हणजे पिढी. म्हणजेच या ठिकाणी कोणतीही वैशिष्ट्ये जी असतात ती एका पिढीकडून अनादर जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर केली जातात. म्हणजेच त्या ठिकाणी द कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन कॉल्ड ॲज हेरिडिटी ऑर द इनहेरिटन्स. मीन्स द कॅरेक्टर्स फॉर एक्झाम्पल्स अवर आय कलर ॲज वेल ॲज द लेंथ ऑफ द नोज, ॲज वेल ॲज द कलर ऑफ द हेअर्स, लेंथ ऑफ द हेअर्स, ॲज वेल ॲज द लेंथ ऑफ द आयब्रोज, कलर ऑफ द आयब्रोज. These are included in the characters transmitted from one generation to the another generation. Next point is genetics. It is the branch of the science in which study of genes, variation and inheritance called as genetics. म्हणजेच या ठिकाणी ही जेनेटिक्स ही एक ब्रांच आहे, ही एक शाखा आहे. म्हणजे सायन्समधली ही एक शाखा आहे की ज्या शाखेमध्ये जीनचा अभ्यास केला जातो, त्याचबरोबर फेरिएशनचा अभ्यास केला जातो आणि इनहेरिटन्स म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्सफर करण्याची जी मेथड आहे या सर्वांचा अभ्यास ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला जेनेटिक्स असं म्हणायचं. आणि ह्या जेनेटिक्समध्ये महत्त्वाचं वाक्य कोणतं जर असेल तर ग्रिगर, जॉन मेंडेल इज द फादर ऑफ जेनेटिक्स. आता इथं ग्रिगर, जॉन मेंडेल यांना जेनेटिक्सचे फादर असं म्हटलं जातं. म्हणजे जनुकीय माहिती जी आहे ती कलेक्ट करण्यासाठी सर्वात जर मोठा रोल कोणाचा असेल तर मेंडेल या शास्त्रज्ञांचा आहे. आता या शास्त्रज्ञाचा जन्म जो आहे तो 1822 साली त्या ठिकाणी ऑस्ट्रियामध्ये झालेला आहे. आणि हे जे ग्रिगर मेंडेल जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ द इनहेरिटन्स याच्यावरती अभ्यास केलेला आहे. आता या ठिकाणी मेंडेल जे आहेत ही इज द सन ऑफ द पीसंट फार्मर. म्हणजे एका शेतकऱ्याचाच हा मुलगा आहे. मेंडेल जे आहेत हे एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे पण ते शेतकरी पीसँट असे आहेत. पीसँट याचा अर्थ पी
सँड की ज्यांच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात वाटाणा पिकवला जातो त्यांचा हा मुलगा आहे. आणि मेंडेल यांनी त्या ठिकाणी पी प्लांट जो आहे, पी प्लांट म्हणजे वाटाण्याची जी झाडं आहेत त्याच्यावरती आपला पूर्ण स्टडी केला. आणि तो जो स्टडी आहे म्हणजेच त्याचं नाव असं आहे मेकॅनिझम ऑफ द इनहेरिटन्स, याचा त्यांनी अभ्यास केला. आणि जगासमोर या ठिकाणी हे मेंडेलिझम जे आहे किंवा मोनोहायब्रिड क्रॉस जो आहे, डायहायब्रिड क्रॉस जो आहे, याच्याविषयी असणारी सगळी जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती केअरफुली डिनोटेड केली. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड ठेवलं आणि त्याच्या सहाय्यानं रेशो वगैरे काढून जगासमोर जे मेंडेलिझम आहे किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतो मेकॅनिझम ऑफ द इनहेरिटन्स याचा अभ्यास केलेला आहे. आता इथं मेंडेल या हे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी पी प्लांटच का निवडलं आपल्या अभ्यासासाठी हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं मेंडेल यांनी जे त्या ठिकाणी पी प्लांट सिलेक्ट केलं, पी प्लांट इज सिलेक्टेड फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. मीन्स हिअर आता पूर्वी सिलेबसमध्ये आपल्याला होतं फाय मेंडेल इज सिलेक्टेड द पी प्लांट फॉर द मेकॅनिझम ऑफ द इनहेरिटन्स. आता हा पॉईंट आत्ता अभ्यासाला न्यायचा आहे. फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे की पी प्लांट जे आहे, वाटाणा जो आहे, वाटाण्याच्या झाडावरती मेंडेलनी जे एक्सपेरिमेंट केलेत मग पी प्लांटच का त्यांनी निवडलं. त्यांना आंब्याचं झाडसुद्धा सिलेक्ट करता आलं असतं, नारळीचं झाड सिलेक्ट करता आलं असतं किंवा इतर वेगवेगळे प्लांट सिलेक्ट करता आले असते, पण त्यांनी पी प्लांटच का सिलेक्ट केलं. तर पहिलं म्हणजे हिअर द पी प्लांट इज ए ॲन्युअल प्लांट. हे जे प्लांट्स असतात ते प्रत्येक वर्षी उगवू शकतात. दुसरं लाईफ सायकल इज कम्प्लीटेड विद इन 3 to 4 months. थर्ड कॅरेक्टरिस्टिक फाउंड इन द पी प्लांट इज दिस प्लांट इज व्हेरी स्मॉल एज वेल एज हर्बॅशियस. फोर्थ दिस प्लांट प्रोड्युसेस large amount of the seeds. It also naturally self-pollinated as well as it also shows the large amount of the contrasting characters. म्हणजेच इथं मेंडेलनी हे जी पी प्लांट आहे ते का सिलेक्ट केलं, मेंडेल यांनी ही पी प्लांट का सिलेक्ट केलं, तर ते ॲन्युअल प्लांट आहे, त्याची लाईफ सायकल जी असते म्हणजे ही जी झाडं असतात अगदी त्या ठिकाणी स्मॉल हर्बेशियस आहे म्हणजे छोटे छोटे झुडपं असतात. आता तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात त्यामुळं तुम्हाला माहिती आहे हरभऱ्याचं झाड कसं असतं, वाटाण्याचं झाड कसं असतं, ही सगळी झाडं तुम्हाला परिचयाची आहेत. त्यामुळं ही जे वाटाण्याचं झाड आहे ते अगदी लहान असतं, त्याचबरोबर हर्बेशियस आहे म्हणजे छोटी छोटी झुडपं असतात. आणि त्यांची लाईफ सायकल जी असते म्हणजे पूर्ण एकदा त्या ठिकाणी पी सीड जे आहे एकदा त्या ठिकाणी जमिनीमध्ये इम्प्लांट केल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये त्याला वाटाणेसुद्धा लागत असतात, परत ते वाटाणे पिकत असतात, त्याचं बी आपण बाजूला काढत असतो, नंतर ही झाडं जी असतात ती मरून जात असतात म्हणजे सुकून जात असतात. ह्याचा अर्थ त्याची पूर्ण जीवनचक्र जे आहे ते 3 ते 4 महिन्यांचं एवढं असतं. जर आपण एका बनाना प्लांटचा जर विचार केला, आता बघा जनरली तुम्हालासुद्धा माहिती पाहिजे की जर आपण आपल्या अंगणामध्ये किंवा शेतामध्ये जर केळीची झाडं लावलेली असतील तर त्या एका केळीच्या झाडाला एकदाच त्या ठिकाणी फलधारणा होत असते. त्याचबरोबर एकदा केळीचा जे केळी आहेत अगदी छोटी छोटी घड आपण म्हणतो तो तयार झाल्यापासून
5 ते 6 महीने ती केळी पिकण्याचा कालावधी असतो, म्हणजे खूप मोठा तसा कालावधी आहे. आंब्याच्या झाडाला सुद्धा आंब्याचा मोहर जो आहे तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येत असतो आणि आंबे परिपक्व होईपर्यंतचा कालावधी हा मे जून ह्या दरम्यानचा असतो. म्हणजे जवळजवळ 6 महिने आंब्याच्या झाडाची जी लाईफ सायकल आपण म्हणूया त्याचा हा कालावधी असतो. पण पी प्लॅनचं तसं नाही, 3 ते 4 महिन्यामध्ये आपण नवीन पीक प्लॅनचं घेऊ शकतो. त्याचबरोबर ह्या ज्या वाटाणीच्या शेंगा असतात त्यांची संख्या एका झाडाला भरपूर असते आणि त्या एका जी पॉड आपण म्हणूया म्हणजे शेंग जी असते त्या एका शेंगामध्ये त्या ठिकाणी 5 ते 6 एवढे वाटाणे असतात, म्हणजे मेनी सीड्स आपण म्हणूया. त्याचबरोबर नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड, सेल्फ पॉलिनेटेड याचा अर्थ परागीभवन जे असतं ते स्वतः त्याच तिथल्या